आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। पुन्हा इचलक रणजित, पंचगंगा नदीत प्रदूषण, हार तुरे फोटो निर्माल्य थेट टाकताहेत नदीत। संपूर्ण राज्यामध्ये व देशामध्ये दिवाळी सण हा मोठा सण मानला जातो। दिवाळीला लक्ष्मीपूजन सर्वांच्या घरोघरी केलं जातं। दिवाळी झाल्यानंतर हार तुरे फोटो निर्माल्य काही नागरिकांनी ते थेट नदीमध्ये आणून टाकतात, त्यामुळे नदी प्रदूषण होते। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये महापुराचा मोठा फटका बसला। कृष्णा व पंचगंगेला नदीला महापूर आल्यामुळे हजारो लाखो नागरिक बेघर झाले होते। कृष्णा व पंचगंगा नदीनं आपल्या पोटामध्ये नागरिकांनी जे निर्माल्य टाकलं होतं ते निर्माल्य पुराच्या पाण्यामुळे ते निर्माल्य पूर्ण दोन्ही नद्यांनी नागरिकांना परत केलं आहे। पण नागरिकातून नदी प्रदूषण का होतं याचा मात्र धडा अजूनही घेतला नाही। सध्या दिवाळीनंतरचे जे निर्माल्य तयार होतं ते निर्माल्य थेट पंचगंगा कृष्णा नदीमध्ये टाकलं जात आहे। एवढा मोठा महापुराचा फटका बसून सुद्धा काही नागरिक अजूनही सुधारल्याचं दिसून येत नाही। केंद्र व राज्य सरकारकडून नदी प्रदूषण करू नये यासाठी वेळोवेळी उपाययोजना घेतल्या जात आहेत, पण नागरिकांमधून याबाबत काहीच प्रतिसाद मिळत नसल्यानं पुन्हा पंचगंगा नदी प्रदूषित होत आहे। महानकर न्यूजसाठी इचलकरंजीहून साईनाथ जाधव।